दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। महिंद्रा सोना कंपनीजवळ आरोपीने स्कोडा गाडीने पाठी मागून धडक देऊन राहुल मच्छिंद्र पवार आणि तपन जाधव यांच्यावर गोळीबार करून आणि कोयत्याने वार करून जखमी केले होते। त्यानंतर आरोपी चेतन इंगळे फरार झाला। गुंडांविरोधी पथकाने त्याचा शोध घेऊन काश्मीराजवळील घोडबंदर येथे त्याला अटक केली। सातपूर औद्योगिक परिसरातील महिंद्रा सोना कंपनीजवळ 19 मार्च रोजी आरोपी चेतन इंगळे याने एका गुन्ह्यातील फिर्यादी राहुल मच्छिंद्र पवार व तपन जाधव यांच्या कारला स्कोडा गाडीने पाठी मागून धडक दिली होती। त्यांच्यावर गोळीबार तसेच दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याने वार करून जखमी केले होते। या प्रकरणी त्यांच्यावर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पुण्यातील फरार आरोपीचा कोणताही सुगावा नसताना सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपी सराईत गुन्हेगार चेतन यशवंत इंगळे हा ठाणे जिल्ह्यातील काश्मीरा पोलीस ठाणे हद्दीतील घोडबंदर रोड परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली। गुरुवारी ठाणे जिल्ह्यातील काश्मीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आरोपी चेतन यशवंत इंगळे यास ताब्यात घेतले, त्याला सातपूर पोलिसांकडे सोपवण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडांविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, डी के पवार, प्रदीप ठाकरे, मिलिंद जगताप, गणेश भागवत, गणेश नागरे, सुनील आडके, राजेश सावकार, अक्षय गांगुर्डे, संदीप आंबरे आदींनी केली आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।